माझ्या महाराष्ट्रातील मातांना आणि भगिनींना महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतो आहे हा एक असा दिवस असतो की या दिवशी मी म्हणेन केवळ महिलांच्या प्रती ऋण व्यक्त करणं हा एक कर्तव्याचा भाग म्हणून नव्हे तर आपण जे काही आहोत आपलं जे काही आयुष्य आहे त्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपली माता सहचारिणी आपली कन्या आपली भगिनी ह्या रूपात आपल्याला सोबत देणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये धैर्याने साथ सोबत करणाऱ्या एका शक्तीला आपण वंदन करत असतो महाराष्ट्राला कर्तबगार शूर समाजसुधारक विचारवंत अशी महिलांची मोठी परंपरा आहे त्याच्यामध्ये जिजाऊ आल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आल्या सावित्रीबाई आल्या ताराराणी आल्या खूपच म्हणजे मला वाटतं की कदाचित एवढ्या कर्तृत्ववान महिलांची परंपरा ही क्वचितच इतर कोणत्याही प्रांताला अथवा देशाला लाभली असेल त्यांच्याप्रती आपलं ऋण व्यक्त करणं त्यांना वंदन करणं हे तर आलंच पण त्यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या आत्ताच्या काळातल्यासुद्धा आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांनासुद्धा मी तर म्हणेन वंदन करणं हा सुद्धा एक आपल्या कर्तव्याचा भाग आहे विशेषतः आपण सगळेजण जाणतात की गेलं वर्ष आणि अजूनही अद्यापही करोनाचा लढा संपलेला नाही पण या संपूर्ण लढ्यामध्ये विशेषतः महिलांनी मग ते आपल्या घरगुती आपल्या मातेने आपल्या सहचारिणीने भगिनीने कन्येने घरामध्ये जो काही आपल्याला आधार दिला ज्या कठीण काळामध्ये त्यांनी कुठेही न डगमगता आपलं घर सांभाळलं त्यांच्याप्रती तर ऋण व्यक्त करणं आलंच परंतु ज्यांना आपण कोविड योद्धे म्हणतो मग त्या आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत आपल्या रुग्णालयातील परिचारक आहेत खूपच मग ह्या सगळ्यांचं हे जे काही धैर्य आहे आणि त्यांचं जे काही योगदान आहे ते आपणच काय इतिहाससुद्धा नाकारू शकणार नाही आणि विसरू शकणार नाही प्रत्येक ठिकाणी कठीण काळामध्ये धैर्याने साथ सोबत देणाऱ्या महिलेला आणि महिला वर्गाला जपणं त्यांना सुरक्षित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज महिला दिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित महाराष्ट्र किंबवना मग ती माता भगिनी कन्या कोणी असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आहे त्याहीपेक्षा जास्त सुरक्षित वातावरण तयार करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण सगळे मिळून जर ह्या कठीण काळामध्ये ह्या आता ह्या आपल्या माता भगिनी एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असतील तर त्यांची सुरक्षेची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे आणि नाही तर मला असं वाटतं ह्या महिला दिनाच्या शुभेच्छा ह्या पोकळ शुभेच्छा ठरतील आणि म्हणूनच माझं मत आहे की सर्वांनी एक वचनबद्धता आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारली पाहिजे आणि ही जी एक स्त्रीशक्ती आहे मातृशक्ती आहे तिच्या चरणी नमन करून अभिवादन करून आपला महाराष्ट्र हा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि ज्या ज्या काही विचारधारा या महिलांच्या माध्यमातून आपल्याकडे येत आहेत सुधारणा येत आहेत त्यांच्या सुधारणेसाठी सुरक्षेसाठी वचनबद्ध होऊया हीच एक शपथ घेऊया पुन्हा एकदा महिला दिनाच्या मी माझ्या माता भगिनींना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र